अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकास 2 वर्ष सश्रम कारावास, शिक्षेला स्थगिती. इचलकरंजी गाव भागातील पिराचा माळ परिसरात संशयित मेहबूब बैरागदार यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानात पीडित अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी जात होती. सदर पीडित मुलीवर संशयिताने 27 मे 2020 रोजी व तत्पूर्वी 2-3 वेळा लैंगिक अत्याचार केले. या घटनेची खात्री झाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करून तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील यांनी संशयित बैरागदार यांच्या विरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी होऊन निकाल देण्यात आला. सरकारी वकील HR भोसले यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानत अपर सत्र न्यायाधीश RN बावनकर यांनी संशयित मेहबूब बैरागदार यास दोषी धरून कलम 354 व पॉक्सो कलम 4 प्रमाणे 2 वर्ष सश्रम कारावास व 20,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दरम्यान न्यायालयाने दिलेला निकाल अमान्य असल्याने या निकाला स्थगिती मिळावी असा अर्ज न्यायालयासमोर सादर केला. सदरचा अर्ज मंजूर करून न्यायालयाने बैरागदार याच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या शिक्षेच्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती संशयिताचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी दिली. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.